सायली, सायली फॅशन डिझायनरमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर आज आपला ड्रेस क्लासचा 17वा दिवस आहे। तर मी तुम्हाला 2 मिनिटांमध्ये आपण ह्या 15 दिवसात काय काय शिकलो तो रिव्ह्यू देते, म्हणजे तुमचं लगेच लक्षात येईल आणि पुढच्या व्हिडिओला तुम्ही लगेच अटॅच व्हाल, ठीक आहे। तर हे बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी तुम्हाला ड्रेसवरून आणि बॉडी मेजरमेंट कसे घ्यायचे हे सांगितलेलं आहे। कारण सगळ्यात महत्त्वाचं ड्रेस कटिंगसाठी तुम्हाला हे माहीत असणं खूप गरजेचं आहे की अंगावरून मापं कशी घ्यायची किंवा तुमच्या जुन्या किंवा मापाच्या ड्रेसवरून मापं कशी घ्यायची ते, ठीक आहे। यानंतर आपला एक ड्रेस पूर्ण स्टिच करून झालेला आहे, एकदम व्यवस्थित सावकाश स्टेप बाय स्टेप, आणि खूप महत्त्वाच्या अशा टिप्स आहेत मी तुम्हाला सांगितलेल्या आहे। त्यानंतर आपण एक बेबी फ्रॉक स्टिच केलेला आहे, तर तो जरा न्यू स्टाईलचा खणाचा आहे, 2 लेअरमध्ये स्टिच केलेला आहे, खूप छान अशी लेटेस्ट ट्रेंडिंग डिझाईन आहे। हा शिवून झाल्यानंतर आपण लॉन्ग गाऊन घेतलेला आहे, तर लॉन्ग गाऊनसुद्धा आपण पार्टीवेअर खूपच छान असा फ्रिलचा 3 लेअरमध्ये तो स्टिच केलेला आहे। ॲक्च्युली मी तुम्हाला नवीन नवीन डिझाईनच कसे कटिंग स्टिचिंग कसं करायचं ते सांगत आहे, कारण कसं आता जुनं सिम्पल सगळं गेलं आहे, आता छान छान लेटेस्ट ट्रेंडिंगच डिझाईन सांगते, जेणेकरून ह्या डिझाईन तुम्हीसुद्धा घरच्या घरी सहज स्टिच करू शकाल यासाठी, ठीक आहे। त्यानंतर आता आपण कॉलरची कुर्ती घेतलेली आहे, तर त्याची कटिंग स्टिचिंग दोन्ही पण झालेली आहे, आणि आपण आता सलवार घेतलेली आहे, तर त्याची कटिंग मी या आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे। तर आज आपण तर स्टिच करायला सुरुवात करणार आहोत। तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खूप साऱ्या कमेंट होत्या सलवारच्या, म्हणजे या आधी तर आपण एक स्टिच केलेला आहे तर तो बांधणीचा कपडा होता, पण बऱ्याच जणांना त्यामध्ये नेफा कसा कट करायचा कसा स्टिच करायचा हे लक्षात आलं नव्हतं, तर खास त्यांच्यासाठी मी आज अतिशय सावकाश तो नेफा कसा स्टिच करायचा हे सांगणार आहे। तर तुम्हीसुद्धा स्किप न करता व्यवस्थित लक्ष देऊन व्हिडिओ बघा, म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी ज्या काही आहेत त्या तुमच्याकडून मिस होणार नाही आणि तुमच्या सहज लक्षात येईल की ही सलवार कशी स्टिच करायची, ठीक आहे। चला तर मग आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात। हे बघा, हे कटिंग झालेलं आहे, ओके। तर सगळ्यात आधी आपण काय करूयात, हा जो नेफा आहे ना तो स्टिच करून घेऊयात, ठीक आहे। हे बघा, ह्या पद्धतीने तो ओपन करायचा, त्यानंतर हे दोन्ही पण उलटं करायचं आहे, हे बघा, ठीक आहे। त्यानंतर काय, 1 इंचाचं मार्जिन पकडून इथे डबल टिप मारून घ्यायची आहे, ठीक आहे। सेम ह्या दुसऱ्या साईडला पण तशीच 1 इंचाची मार्जिन ठेवून डबल टिप मारून घ्यायची आहे। हे बघा, ओके। आता काय करायचं आहे, हे बघा, हे सरळ करून घेतलेलं आहे, ठीक आहे। त्यानंतर ह्या पद्धतीने ओपन करायचं, हे बघा, हे असं प्रेस करून घ्यायचं आणि हे असं मध्ये फोल्ड करून पूर्ण इथपर्यंत ही इथे आपण टिप मारून घ्यायची आहे, ठीक आहे। इकडनं झाल्यानंतर ह्या साईडला पण तसंच फोल्ड करून टिप मारून घ्यायची आहे, ओके। ओके, हे बघा, दोन्ही पण साईडने टिप मारून घेतलेले आहे, हे बघा, फिनिशिंग ह्या साईडने एकदम व्यवस्थित दिसते, ठीक आहे। सेम ह्याच पद्धतीने ह्या दुसऱ्या साईडला पण आपण तसंच फोल्ड करून टिप मारून घ्यायची आहे, दोन्ही पण साईडला, इकडच्या पण आणि इकडच्या पण, ओके। ओके, हे बघा, दोन्ही पण साईडने हे बघा मारून झालेलं आहे, ओके, ठीक आहे। तर आता काय करायचं आहे, पुढच्या साईडने आपण जे आपली नाडी टाकतो त्याच्यासाठी फोल्ड करून टिप मारून घ्यायची आहे, तर ती कशी ते मी तुम्हाला सांगते। हे बघा, हे व्यवस्थित असं एकावर एक ठेवून घ्यायचं आहे, ओके। त्यानंतर आपल्याला 7 तयार नेफा पाहिजे आहे, तर काय करायचं, इथे थोडंसं 1/2 इंच सोडून द्यायचं, त्यानंतर इथे 7ला मार्किंग करून घेतली, हे बघा, ठीक आहे। तशीच ह्या साईडला पण करून घ्यायची आहे, ह्या साईडला पण करून घ्यायची आहे, हे जे मार्किंग केलेलं आहे ना
त्यावर हे बघा ह्या पद्धतीने असं फोल आलं पाहिजे. हे बघा हे डबल करायचे आहे आतून आणि इथून टिप मारून घ्यायची आहे पूर्ण गोल याला. ओके ओके तर हे बघा हा आपला नेफा रेडी झालेला आहे. ठीक आहे तर आता आपण हे स्टिच करून घेऊयात. तर हे बघा हे ज्या पद्धतीने आपण मार्किंग केलेले आहे ना तसंच हे बघा असं ओपन करायचं आहे. आपल्याला काय करायचं आहे इथून स्टिच करायचं आहे आणि ह्या साईडनी पण स्टिच करायचं आहे. ओके तर हे आपल्याला उलटं करून घ्यायचं आहे. हे बघा हे दोन साईडचे निघालेले आहे. ओके हे बघा ह्या पद्धतीने हे बघा हे दोन्ही पण आपण हे जे कॉर्नरचं होता ना हे बघा इकडनं मार्किंग केलेली तर ते उलटं करून घेतलेलं आहे आणि इथून जॉईन करायचं ह्या साईडनी पण आणि हे बघा सेम ह्या साईडनी पण हे दोन्ही जॉईन करून घ्यायचं आहे. ठीक आहे हे बघा ह्या साईडनी पण आणि ह्या साईडनी पण दोन्ही साईडनी काय आपण टिप मारून घेतलेली आहे. आता यानंतर काय करायचं हे बघा ह्या पद्धतीने ते ओपन करायचं आहे आणि इथे दाब टिप देऊन घ्यायची आहे. ठीक आहे ठीक आहे हे बघा दाबटीप देऊन झालेली आहे. ओके ह्यानंतर काय करायचं आहे आता आपण त्याला बॉटम पट्टी लावून घ्यायची आहे. हे बघ खालच्या साईडला. ओके तर खालच्या साईडला बघा मोजून घ्यायचं. हे बघा ही बॉटम पट्टी एक कडक आहे. हां हे बघा ह्या पद्धतीची डायरेक्ट मिळते तुम्हाला मीटरवर पण मिळते. ठीक आहे तर ही साधारणतः 1.25 इंचाची असते. ठीक आहे त्यामुळे आपण काय केलं होतं खाली बघा 1.5 इंच एक्स्ट्रा घेतलेलं होतं कारण की आप फोल्डिंगमध्ये पण थोडा कपडा जातो. ओके त्यानंतर हे बघा बरोबर मोजून घ्यायचं आहे. हे बघा दोन्ही पट्ट्या काढून घेतलेल्या आहे. ठीक आहे आता त्या लावून घ्यायच्या. त्या कशा लावायच्या ते मी तुम्हाला सांगते. तर हे बघा हे उलटं आहे हे उलटं आहे आणि हे सरळ आहे. ओके तर ह्या पद्धतीने हे ठेवायचं आणि जो मऊ भाग असतो ना आपला दोन पार्ट असतं बघा हा एक रफ असतो आणि एकला थोडी कोटिंग टाईप असतं. ठीक आहे तर तो आपल्या बाहेरच्या साईडने आला पाहिजे नसतो म्हणजे तो ठेवताना असा ठेवायचा सरळ कारण की मग परत आपण असं फोल्ड केल्यानंतर तो बरोबर बाहेरच्या साईडने येईल. ठीक आहे म्हणजे कसा ठेवायचा जो मऊ पार्ट आहे तो वरती घ्यायचा आहे. आणि हे बघा इथे 1.5 इंचाचा थोडासा कपडा घ्यायचा आहे फक्त. हे बघा ह्या पद्धतीने फोल्डिंग करण्यासाठी आणि इथून टिप मारून घ्यायचे. ठीक आहे त्यानंतर हे बघा ह्या पद्धतीने फोल्ड करून इथे टिप मारून घ्यायचे. ठीक आहे बघा. ओके तर आता काय करायचं आहे इथे पण एक टिप द्यायचा आणि इथे 1.5 इंचाच्या याच्यावर किती 6 टिपा द्यायच्या आहे आपल्याला म्हणजे इथे बॉटम असा कसा आपला ब्रॉड तयार होतो. ओके हे बघा
छोटे छोटे किती सहा टिपा मारून घेतलेले आहे आपण पाव पाव इंचाच्या अंतरावर। ओके तर हे बघा हा आपला बॉटम एकदम व्यवस्थित तयार झालेला आहे। ठीक आहे सेम ह्याच पद्धतीने दुसऱ्या साइडला पण आपण बॉटम पट्टी लावून घेऊयात। हे बघा दोन्ही पण बॉटम रेडी झालेले आहे। ठीक आहे तर मी एकदम व्यवस्थित सांगितलं आहे तुम्हाला बॉटम पट्टी कशी लावायची। ओके आता हे झाल्यानंतर काय करायचं नेफा पट्टी आणि हा जो खालचा भाग आपण कटिंग केलेला आहे ना तो दोन्ही पण काय करायचं जॉईन करून घ्यायचं आहे। ठीक आहे तर ते कसं ते मी तुम्हाला सांगते। सगळ्यात आधी काय करायचं हे जे आहे ना हे बघा हा जॉईन केलेला पार्ट हे दोन्ही मधले ते असे एकावर एक लावायचे आहे। ठीक आहे हे बघा सेंटर घ्यायचा आहे इथला। ठीक आहे सेम त्याच पद्धतीने ह्या साईडचा पण सेंटर घ्यायचा आहे। ओके तर नंतर जो नेफा आहे ना त्याचा पण सेंटर काढायचा आहे। हे बघा हे जे मध्ये जॉईन केलेलं आहे आपण ते दोन्ही पण एकावर एक ठेवायचं आहे आणि हे बघा इथे सेंटरला मार्किंग करून घ्यायची आहे म्हणजे कटच मारायचा आहे की लक्षात राहतं। ओके तर आता याला पण झालेलं आहे आपलं सेंटर काढून आणि ह्या खालच्या भागाला पण सेंटर काढून झालेलं आहे। ठीक आहे तर आता ते कसं दोन्ही जॉईन करायचं ते मी तुम्हाला सांगते। हे बघा सगळ्यात आधी हा जो मधला पार्ट असतो ना तो आपल्याला याला जॉईन करायचा असतो। हे बघा हे आपल्याला ह्या पद्धतीने जॉईन करायचं आहे। ओके तर मग हे बघा हे दोन्ही पण उलटं करून घेतलेलं आहे मी। ठीक आहे आधी आपण बॅक साईडपासून शिवायला स्टार्ट करत असतो त्यामुळे आपल्याला बॅक साईडला हे बघा हे ह्या पद्धतीने ओपन करायचं आहे आणि इथे प्लेट्स टाकायच्या आहे दोन्ही पण साईडला म्हणजे आपली सलवार आपल्याला व्यवस्थित बसते। ओके टाईट वगैरे होत नाही। हे बघा ह्या प्रकारे प्लेट्स टाकलेले आहेत। ओके तर इथून आता आपण टिप मारून घेऊयात। त्यानंतर हे बघा जिथे खालच्या नेफेसला आपण कट मारलेला आहे तिथपर्यंत स्ट्रेट जॉईन करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर प्लेट्स टाकत जायचे आहे। तर हे बघा ह्या साईडला आपण इकडे फोल्ड करून प्लेट्स टाकलेल्या आहेत। ओके तर ह्या सेंटरच्या नंतर हे बघा ह्या पद्धतीने ह्या साईडला फोल्ड करून प्लेट्स टाकायच्या आहेत। ओके हे बघा खूप सुंदर असे हे प्लेट्स आलेले आहेत आपल्या। ठीक आहे हे बघा बरोबर इकडच्या ह्या साईडला आलेले आहेत आणि इकडच्या ह्या साईडला आलेले आहे त्यामुळे हे बरोबर सेंटरपासून ह्या जे जॉईंट आहे इथपर्यंत बरोबर मी जसं ज्या पद्धतीने सांगितलं आहे तसंच फोल्ड करायचं आणि ह्या साईडला परत उलट्या साईडने फोल्ड करायचं म्हणजे ते दोन्ही पण ह्या साईडनी येतील। ओके त्यानंतर हे बघा हे बॅकला हे पण सांगितलं होतं मी ही प्लेट्स कशासाठी टाकायची म्हणजे फिटिंगला आपल्याला व्यवस्थित बसते। ओके टाईट वगैरे होत नाही तर हे एक गोष्ट लक्षात ठेवायची आणि हे प्लेट्स टाकतानाचे जे मेन आहे ते इकडच्या साईडने आले पाहिजे आणि हे इकडच्या साईडने आले पाहिजे। ओके हे महत्त्वाचं आहे आणि हे बघा हे बॉटम पण आपले रेडी झालेलं आहे। ओके तर आता हे आपण उलटं करून घेऊयात। तर सगळ्यात आधी आपण आता बॉटम टाकून घेऊयात। ठीक आहे तर आपला बॉटम होता 15चा तर त्याचं निम्मं किती होतं 7.5। ओके तर हे बघा इथे 7.5 मार्किंग करून घेतलेले आहे। तर आता बरोबर इथून आपण जॉईन करायला सुरुवात करूया तेवढीच मार्जिन इकडे पुढे पण राहिली पाहिजे।
ओके बघा इथून पूर्ण आपण हे असं ह्या पद्धतीने जॉईन करून घेणार आहोत हे बघा ह्या बॉटमपर्यंत ओके म्हणजे पूर्णच इथून सुरू केलं की इथेच थांबणार आहोत इकडच्या बॉटमपर्यंत ओके हे बघा दोन्ही पण साईडने डबल टिप मारून झालेले आहे ओके तर आता हे आपण सरळ करून घेऊयात हे बघा नॉट बनवण्यासाठी ही पट्टी कट करून घेतलेली आहे साधारणतः 1.5-2 इंचाची असेल ओके तर हे बघा ती ह्या पद्धतीने फोल्ड करायची एकदा ह्या साईडला एकदा मध्ये बरोबर आणि मध्ये झाल्यानंतर हे बघा ह्या पद्धतीने ओके तर इथे टिप मारून घ्यायची आहे तर ही पूर्ण हे नॉट सेम त्याच पद्धतीने बनवून घ्यायचे आहे ओके ही नॉट रेडी झालेली आहे आता काय करायचं आपण यात टाकून घेऊया तर हे बघा ही पुढची बाजू आहे ओके हे प्लेट सरून लक्षात येते तर काय करायचं हे जे जॉईन केलेलं आहे ना ते असं थोडंसं ताणायचं आणि जो मधला दोरा आहे ना त्याला थोडासा कट मारायचा आहे ओके तर ते ॲटोमॅटिकली पुढचं पण निघेल बघा हळूहळू हळूहळू ठीक आहे तर आता याच्यामध्ये आपल्याला नॉट टाकायचे आहे तर मी ही हेअर पिन आहे ना त्याने टाकते बघा त्यात अशी पॅक केली आहे आणि यात ओवून घ्यायची आहे तुम्ही दुसरी कुठली पण पिन यूज करू शकता तुमच्याकडे मोठी सुई असेल तर ती पण तुम्ही यूज करू शकता पण मी हेअर पिन घेतली आहे ओके हे बघा तर बघा हे नॉट पण कशी बनवायची कशी ओवायची ते पण सांगितलेलं आहे एकदम सोपी पद्धत ओवायची पण सांगितली की सिंपल हेअरपिन यूज करायची ठीक आहे हे बघा ह्या प्लेट्स पण कशा टाकायच्या त्या पण एकदम व्यवस्थित सांगितलेल्या आहे त्या चुकायला नको इकडच्या ह्या साईडला आणि इकडच्या ह्या साईडला आणि बॅक साईडला जी एक प्लेट्स घेतलेली आहे ती पण खूप महत्त्वाची ती एकदम सेंटरला बरोबर आली पाहिजे ठीक आहे तर ते पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे ओके हे बघा ही बॉटम पट्टी पण एकदम स्टेप बाय स्टेप आणि अतिशय सावकाश सांगितलेलं आहे तर हे बघा खूप सुंदर अशी आपली ही सलवार रेडी झालेली आहे हे बघा त्याची बॉटम पण व्यवस्थित झालेले आहेत आणि हे प्लेट्स पण एकदम सुंदर आलेले आहेत ओके तर मी तुम्हाला खूप सोप्या पद्धतीमध्ये आपली साधी सलवारची कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही पण सांगितलेलं आहे ओके तर तुम्हाला काही डाऊट्स असतील तर ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकतात ठीक आहे तर आता आपली सलवार पूर्ण स्टिच करून झालेली आहे नेफा कसा करायचा हे मी व्यवस्थित पुन्हा पुन्हा तुम्हाला सांगितलेलं आहे तर तुम्हीसुद्धा त्याच पद्धतीने त्याच स्टेप बाय स्टेप ही सलवार स्टिच करून बघायची आहे त्याचबरोबर सलवारला सगळ्यात महत्त्वाचा असतो बॉटम तर तो बॉटमसुद्धा कसा करायचा कशा पद्धतीने त्याला लूक आलं पाहिजे फिनिशिंगसाठीसुद्धा काही टिप्स सांगितलेल्या आहे त्यासुद्धा तुम्ही फॉलो करायचे आहे तुमच्या वहीत नोट करून ठेवला तरीसुद्धा चालेल ठीक आहे तर याच्या पुढचं आता आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये कंटिन्यू करूयात आणि आज जे काही झालेलं आहे ते तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला जर काही प्रॉब्लेम आला तर मला कमेंट करून नक्की विचारा ठीक आहे तर मी नक्कीच सांगण्याचा प्रयत्न करेन तर तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा आणि ज्यावेळेस तुम्ही सबस्क्राईब कराल त्यावेळेस त्यासमोरील बेल आयकॉन ही नक्की प्रेस करा त्यामुळे काय होईल जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल ओके थँक्यू